नमस्कार, मी भरत केसरकर, सिंधुदुर्ग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात मध्ये कोण निवडणूक लढवणार त्या सध्या त्याच्यावर जोरदार खलबत सुरू झाले आहेत. जनतेमधून आवाज उठायला लागला आहे की निलेश राणे हे भाजपच्या वतीने उमेदवार असावेत. आपल्यासोबत आहेत विशालबरोबर भाजपचे युवा नेते. काय विशालजी, काय सांगाल, निलेश राणेंचं नाव आता पुढे यायला लागलं आहे कुडाळ मालवणमधून. काय वाटतं तुम्हाला, कशा पद्धतीने निलेश राणे या मतदारसंघामध्ये लढू शकतात? बघा, गेले कित्येक वर्ष मी राणे फॅमिली आणि राणे साहेबांबरोबर काम करत असताना हा काय प्रश्न आमच्यासाठी काही नवा नाही आहे. सिंधुदुर्गमध्ये निलेजी राणेसाहेब काम करतायत, रत्नागिरीमध्ये सुद्धा निलेजी राणेसाहेब काम करतायत. परंतु आज निलेजी राणेसाहेबांवर पूर्ण महाराष्ट्रातील युवा वर्गाचं पूर्ण लक्ष आहे आणि युवा वर्गासाठी ते महाराष्ट्राचं काम करतायत. ते फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेते आहेत असं मी म्हणत नाही. आणि कुडा मालवणची जनता गेले वारंवार कित्येक वर्ष निलेजी राणेसाहेब आमदार व्हावी ही आमच्या कुडावासियांची किंवा मालवणवासियांची एक अपेक्षा आहे आणि ती आज न उद्या पूर्ण होणार. निलेजी राणेसाहेब हे आमदार व्हावे ही आमची इच्छा आहे. आज निलेजी राणेसाहेबांवर प्रदेशची जबाबदारी दिली, राज्याची जबाबदारी दिली आहे. आणि आज या आमच्या कुडा म्हणा किंवा मालवण मतदारसंघामध्ये जे काय प्रश्न आहेत, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी निलेजी साहेबच सोडू शकतात हे सर्वसामान्य जनतेला माहीत असल्यामुळे मी एक कार्यकर्ता म्हणून सांगत नाही, लोकांमधनं आलेली ही आवाज आहे. निलेश राणेसाहेबांसारखा एक तगडा उमेदवार जर भाजपने कुडा मालवणमध्ये दिला तर कशा पद्धतीने शिवसेनेचे उमेदवार फाईट देऊ शकतात, काय वाटतं आपल्याला? नाही बघा, आता फाईट देण्यासारखं काय शिल्लक राहिलं असं मला तर वाटत नाही. कारण लोक एवढी शिवसेनेवरती नाराज झालेली आहेत, दोन टर्ममध्ये लोकांची कामं झालेली नाही आहेत. आमचा टाळंबा प्रकल्प म्हणा किंवा सीवर्ल्ड प्रकल्प म्हणा, साधं एअरपोर्टचं काम एवढं राणेसाहेबांनी आणूनसुद्धा हे लोक पूर्ण करू शकले नाही किंवा चालू करू शकले नाही. त्यामुळे निलेजी राणेसाहेब जेव्हा खासदार होते त्यावेळी जे प्रकल्प त्याने आणले ते पूर्ण केले आणि ज्या प्रकल्पांना खो पडला हा ह्या सरकारच्या वेळीच खो पडला आहे ना. टाळंबा प्रकल्प असेल हा प्रकल्प खरं तर माणगाव खोऱ्याला तुमच्या भागामध्ये चालना देणारा प्रकल्प होता. अंतुले साहेब मुख्यमंत्री असताना याचं भूमिपूजन झालेलं. नारायण राणे साहेबांनी सातत्याने हा प्रकल्प होण्यासाठी प्रयत्न केलेला आहे, जो तुम्ही पण बघितलेला आहे तुमच्या लहानपणापासून. मात्र हा प्रकल्प कुठेतरी आता बंद झाल्यामुळे माणगाव खोऱ्याचा विकास खुंटू शकतो. काय वाटतं, पुन्हा जर निलेश साहेब आमदार झाले या मतदारसंघातून तर ह्या प्रकल्पाला चालना मिळू शकेल का? बघा, मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो, निलेजी राणेसाहेबांना आमदार करणं किंवा खासदार करणं ही जनता ठरवणार आहे. आणि आज जनतेतनं आवाज आलेला आहे की निलेजी राणेसाहेबांसारखा एक उमदा नवीन नेतृत्व पाहिजे. आणि कुडा मालवणमध्ये बघितलात तर मच्छीमारांचे प्रश्न आहेत. परवा मच्छीमारांचे प्रश्न निलेजी राणेसाहेबांकडे कुठले पद नसताना त्यांनी सोडवलेत. आज केंद्रात राणेसाहेबांची वर्णी लागली, मोदी साहेबांच्या पहिल्या फळीमध्ये राणेसाहेब आहेत. निलेजी राणेसाहेब राणेसाहेबांच्या मध्यस्थीने आज टाळंबाचा प्रकल्प चालू होईल किंवा इतर प्रकल्प जे बंद पडले सिवल्डचा प्रोजेक्ट म्हणा, हे प्रकल्प निलेजी राणेसाहेबच ठामपणे आणू शकतात. आज मला तुम्ही एक सांगा, आजपर्यंत ह्या सत्ताधाऱ्यांनी का आणू शकले नाही? आज काय इलेक्शन कुठलं लागलेलं नाही, पण मी एक तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्ही प्रश्न विचारला म्हणून की निलेजी राणेसाहेबांना कुडा मालवण हे आम्ही ठरू शकत नाही, हे वरिष्ठ लेवल, भारतीय जनता पक्ष आणि जनता या सगळ्यांचं एकमत ज्यावेळी होईल त्यावेळी चांगला निर्णय लागेल. या भागाकडे जर बघितलं तुम्ही एकंदर तर अजूनही काही विकासाचे मुद्दे जे आहेत ते खंडित आहेत. काय वाटतं, यामुळे जेव्हा निलेश राणे आमदार होतील तेव्हा कशा पद्धतीने प्रश्न सुटू शकेल असं वाटतं आपल्याला? हां, नक्कीच. मी निलेजी राणेसाहेब कुडा मालवणचे आमदार झाले तर सगळ्यात सर्वप्रथम आम्ही खूप खुश होऊ. कारण गेले कित्येक वर्ष कुडा मालवणचा जो विकास खुंटलेला आहे, साधा तुम्ही छोट्या छोट्या वाड्यांवर राणेसाहेब जेव्हा मंत्री होते, निलेजी राणेसाहेब खासदार होते, त्यावेळी वाड्यावाड्यावरती रस्ते झाले, वाड्यावाड्यावरती डांबरीकरण झालं. त्यामुळे आज जो 7-8 वर्षात जो खोळंबलेला विकास आहे तो टाळंबा धरण म्हणा किंवा मच्छीमारांचे प्रश्न म्हणा, अनेक प्रश्न आहेत ते सुटू शकतात. आज हायवे म्हणा, हायवे पूर्ण आहे, हे सगळं राणेसाहेबांच्या निलेजी राणेसाहेबांच्या कारकिर्दीत चांगलंपणे होऊ शकतं. दोन प्रश्न, चिपळूणमध्ये जेव्हा महापूर आला तेव्हा स्वतः निलेश राणे पहिल्यांदा पोहोचलेले होते, स्वतः जीवाची पर्वा न करता या भागामध्ये मदतीचा त्यांनी ओघ सुरू केलेला होता. कशा पद्धतीने मदत केलेली होती ती ओघ कोकणामध्ये पण म्हणजे तळकोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडून करताना पाहायला मिळते. बरोबर.
बघा, चिपळूणमध्ये निलेजी राणे साहेब काय आज आजच्या स्थितीमध्ये लोकप्रतिनिधी जरी नसले तरी निलेजी राणे साहेब स्वतः चिपळूणमध्ये पहिले इथला खासदारसुद्धा आला नाही, आमदार तिथला लोकल आला नाही, परंतु तिथल्या लोकांची जी परिस्थिती बघून मला वाटतं 2 ते 3 तासात निलेजी राणे साहेब तिथे 8 दिवस ठाण मांडून होते आणि तिथल्या जनतेने जो काही आशीर्वाद दिला, तुम्ही एक सांगतो उद्धव ठाकरेंचे मुलगे तिथे आले त्यांना तिथल्या चिपळूणवासियांनी काय त्यांना मान दिला आणि निलेजी राणे साहेब गेले त्यांना काय मान दिला, म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही बारीक नजराईने बघा की राणे फॅमिली जी आहे ज्या ज्या वेळी या कोकणावर संकट येतं कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता पहिली लोकांसाठी हजर असते हे आजपर्यंतचा इतिहास आहे, कित्येक वर्षाचा इतिहास आहे. आज आमच्या माणगाव खोऱ्याचा पकडा, कुडाळचा पकडा किंवा तळ कोकणचा पकडा, बांद्यामध्ये पाणे आलं, लोकांच्या संपूर्ण मला वाटतं 50-100 कोटीचं नुकसान झालं आहे. जसं चिपळूणचं झालं, इथले पालकमंत्री म्हणा किंवा आमदार म्हणा कोणी तिथे आलं नाही, पण राणे फॅमिली तिथे पहिली पोचली. त्यामुळे सांगू इच्छितो की जिथे कोकणवासियांची हाक तिथे निलेजी राणे साहेब पहिले हजर असतात. एक शेवटचा प्रश्न, खरं तर तुम्ही निलेश राणेंचे कट्टर समर्थक आहात आणि वेळोवेळी तुम्ही पण मागणी केलेल्या निलेश राणेंना कुडाळ मालवणमधून आमदारकीचं तिकीट मिळू दे, त्यांना लढण्याची संधी मिळू दे, त्यांना आम्ही सहज जनता निवडून देईल. मालवण कुडाळमधल्या तुमच्या कार्यकर्त्यांची मागणी होऊ लागलेली आहे जी तुम्ही सुरुवातीपासून मागणी केलेली आहे, काय तुमची मागणी आहे आणि निलेश राणेंना आमदार बघताना कसा आनंद होईल तुम्हाला? बघा, निलेशजी राणे साहेबांना खासदारकी लढवावी की आमदारकी लढवावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु लोकांकडनं, कार्यकर्त्यांकडनं, जनतेकडनं ही मागणी, मी फक्त बोलता धनी आहे पण जनतेकडनं हे बोललं जात आहे. परवा मालवणमधनं प्रतिक्रिया आली, लोक बोलत नाहीत, परंतु ही प्रतिक्रिया आता तुम्ही समोर आलात म्हणून देतो, मला काय कुठली प्रतिक्रिया द्यायची नव्हती, परंतु तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची प्रामाणिक इच्छा आहे की निलेजी राणे साहेबांना कुडाळ मालवण आमदारकी लढवावी. धन्यवाद विशालजी, आपल्यासोबत होते विशाल परब जे भाजपचे युवा नेते आहेत आणि कट्टर समर्थक आहेत निलेश राणे यांचे. निलेश राणेंनी कुडाळ मालवणमधून लढावं असं मालवण आणि कुडाळ तालुक्यातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे. निश्चितच कट्टर समर्थक असलेले विशाल परब यांनीही निलेश राणेंना विधानसभेची भाजपने उमेदवारी द्यावी आणि ते सहज विजयी होतील असा दावा केलेला आहे. कॅमेरामॅन हर्षलसह भरत केसरकर, सिंधुदुर्ग, कुडाळ. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.